चला मैदान मैच लुरुआत कराए 10 मिनटांच अवधि दोनों संघां नोंद घया एक इनिंग कंप्लीट करना केवल 10 मिनटांच अवधि अपने कहीं फील्ड रिस्ट्रिक्शन नसना है कंपलसरी चेस स्पर्धे का निम तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय अनुभवतोय माधव मंत्री चषक 20-22 पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारे खेळून काढला जात आहे यावी बॅकफुटला वेट केला होता पंच केलाय थ्रू दी कवर्स डीप मध्ये खेळाडू तैनात आहेत एक धाव इथे अर्जित केली जाते ऑफ द मार्क होत असताना पहिल्याच चेंडूवरती प्रत्येक कर्णधाराने काहीतरी विचार केला जाणार रणनीती बनवणं गरजेचं असणार आहे प्रत्येक कर्णधार येतोय प्रत्येक कर्णधाराकडून एकच रणनीती पाहायला मिळते की मोठे फटक्यांपासून समोरच्या संघाला वंचित ठेवायचं आहे सर्वच्या सर्व खेळाडू आपण पाहतोय बाउंड्री लाइन वरती तैनात केले गेलेत यावी खूप चांगला फटका पाहायला मिळतोय लेट कटच्या माध्यमातून दिशा दिली चेंडूला थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्रक्षेत्रा ठिकाणी गचाळ कामगिरी पाहायला मिळते चेंडू जाईल सरळ सीमा पार चार धावांसाठी येतो एक लाजवाब चौकार डीजे खूप चांगला बॉटम हँड चा उपयोग इथे पाहायला मिळतो रिस्ट वर्क पाहायला मिळाला यावी चेंडूला यावी मिडाऊनच्या क्षेत्रामध्ये टर्न केले जात आहे एक धाव या चेंडूवरती जरूर अर्जित केली जाते खूप चांगली पार्टनरशिप इथे म्हणावी लागेल सुरुवात खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते तितकेच खराब चेंडू आलेले नव्हते परंतु त्या चेंडूला देखील कन्वर्ट केलाय प्रत्येक चेंडूला धावेमध्ये एक खूप चांगल्या प्रकारची रणनीती आपण पाहतोय सुरेख फटका यावी लॉफ्ट केलाय ओदी कवर सदाडेकी क्षेत्ररक्षक तैनात आणि सुरेख जेल वॉट अ कॅच अंतिम क्षणी आपला बॉडीचा बॅलन्स ज्या प्रकारे सांभाळलाय सुशांत यांनी सुरेख इथे कॅच लपताना आपल्या संघासाठी पहिल्या विकेटचं पतन एक्स्ट्रा एफर्ट्स आणि निश्चितच रिवॉर्ड विकेटच्या माध्यमातून आपल्या संघाला थँक्यू डीजे तर पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला यावी गोलंदाज नंदू यांनी खूप सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल चांगली गोलंदाजी झाली परंतु त्याच्यावरती देखील धावा काढण्यात यश प्राप्त केलं होतं यावेळी काहीसा आपला पवित्रा बदलताना पाहायला मिळाले सुरेश लॉफ्टेड फटका खेळण्यात यशस्वी जरूर झाले परंतु सरळ क्षेत्ररक्षक गाठला गेला त्या ठिकाणी अप्रतिम झेल ज्या प्रकारचा कॅच आपल्याला पाहायला मिळाला कॅचेसपर्यंत मॅचेस हे नेहमीच क्रिकेटचं सूत्र राहिलंय एखादी कॅच एखादा रनआउट हा सामन्याचा पार्ट बदलताना आपण अनेक वेळा पाहिलंय यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पहिल्या चेंडूवरती सचिन यांचा परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये तितकाच चांगल्या प्रकारे चेंडू येऊ शकलेला नाहीये एक धाव या चेंडूवरती जरूर प्राप्त होते एका धावेने षटक इथे कंप्लीट होईल पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 8 त्या दरम्यान आपल्याला आपल्यासोबत जोडले जात आहेत या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याच बँकेचे काही माजी कर्मचारी आणि त्यासोबत ज्यांच्या माध्यमातून लेदर बॉलचं एक उच्च दर्जाचं क्रिकेट हे खेळलं गेलं आता त्याचं टाइम्ससाठी खेळलं गेलं या डिव्हिजन बी डिव्हिजनसाठी आपण ज्यांना खेळताना पाहिलंय असे आमचे सर्वच सहकारी आज आपल्यासोबत जोडले गेलेत सर्वांनी उमेशजी गोडीबोरेकर त्याचबरोबर दीपूजी भिडे सर यतीन रेगे सर आणि श्रीकांत देवळे सर हे सर्वच खेळाडू आमच्यासोबत आज जोडले जात आहेत आणि निश्चितच या माधव मंत्री चषक 20-22 माध्यमातून आम्ही त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो या स्पर्धेचं याची दया याची डोळा आनंद लुटण्यासाठी ते देखील आज आपल्यासोबत सज्ज असणार आहेत
सिद्धेश सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक दुसरे घेऊन पहिला चेंडू होती आक्रमक प्रहार चेंडू हवेत आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात फील्ड केलं जात आहे चेंडूला चेंडूची फेक केली जाईल तद्वार दोन धावा बा फील्ड रिस्ट्रिक्शन नसणार आहे त्यामुळे बरेचसे खेळाडू आपण सीमारेषेच्या नजीक पाहतोय गॅप भेटणं तितकंसं सोपं नसणार आहे तितके गॅप नसतील परंतु आवश्यक असणार आहे ते पॉवरफुल स्ट्रोक परंतु एक चांगली गोष्ट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून लाईन आहे थ्रू द लाईन घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय यावी स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला कम्प्लिटली ते मिस केली लाईन डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय फ्लाईट दिला होता हलकासा चेंडूला चेंडूमध्ये एक गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं आणि व्हेरिएशनच्या माध्यमातून सिद्धेश कुठेतरी कुरुगोटी करताना आपल्याला पाहायला मिळाला यावी फलंदाज सचिन वरती यावेळी पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे राईज झाला चेंडूने अधिक उसळी घेतली जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता बराचसा लांबवरून या चेंडूला ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न सचिनच्या माध्यमातून होताना आपण पाहिला परंतु असफल प्रयत्न लगातारचा हा दुसरा डॉट बॉल डॉट बॉल डॉट जितके जास्त येणार तितकंसं प्रेशर फलंदाजावरती येताना पाहायला मिळेल आणि याच प्रेशरमध्ये फलंदाज कुठे ना कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो यावी पास सफल झाले हुक केला ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत एकच धावे चेंडूवरती प्राप्त होईल आणि एका धावेने धाव फलक जाईल तो यावी 11 या धावसंख्येवरती 11 धावसंख्येचा स्कोर कार्ड सकाळच्या 17 पासून आपण पाहतो सकाळपासून पाहतोय प्रत्येक सामन्यामध्ये फलंदाजांना बरंच झगडावं लागलंय जी लाल मातीची खेळपट्टी आपण पाहतोय हलकस गवत देखील खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतंय या खेळपट्टीने वेगवान गोलंदाज असतील त्यांना मदत केली आहे त्याचबरोबर फिरकीपटू असेल त्यांना देखील मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु जर योग्य प्रकारची तंत्रशुद्ध फलंदाजी केली तर निश्चितच बॅटरसाठी देखील तेवढाच चांगला बॅटिंग पॅराडाईज असणार हे विकेट आपण पाहतोय एक धाव या देखील चेंडूवरती येताना आपण पाहतोय धावसंख्या जाईल ती यावी 12 या धावसंख्येवरती अकॉर्डिंग टू द बॉलिंग बॉल आपल्याला खेळावा लागेल बॉलच्या मेरिटवरती फटके आणि निश्चितच शॉर्ट सिलेक्शन देखील तेवढंच इम्पॉर्टंट राहील यावेळी चांगला फटका अचूक टायमिंग चेंडू जाईल सर मिड विकेट झोनच्या बाहेर 6 धावांसाठी एक उत्तुंग षटकार थँक्यू डीजे निश्चितच दोन षटकांचा खेळ समाप्त झाला दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 18 मागील षटकात सिद्धेशने खूप चांगली सुरुवात केली 5 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या परंतु शेवटच्या चेंडूवरती एक लाजवाब षटकार सचिनच्या बॅट मधून आला आणि हलकस मोमेंटम शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे लास्ट ओव्हर डेथ ओव्हर घेऊन सज्ज होतात गोलंदाज प्रणव पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडूने उसळी घेतली आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि अत्यंत सुंदररित्या हा झेल कम्प्लीट केला जातोय स्वतःला काम ठेवला कूल ठेवला आणि निश्चितच अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवत असताना खूप चांगला जजमेंट आणि अंतिम क्षणी ही कॅच कम्प्लीट करत असताना आपल्या संघाला बहुमूल्य अशी विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत या क्षेत्ररक्षक विकेट नंबर 2 टीचे
मोठा फटका येतोय सचिनच्या बॅटमधून आणि म्हणूनच मी म्हटलं होतं सचिन जेवढा स्ट्राइकवर राहील तेवढा हितकारक असेल ते पुणे क्रमांक दोन संघासाठी. षटकार क्रमांक दुसरा टीचे टीचे शेवटचा चेंडू या संपूर्ण इनिंग मधील या षटकातील प्रेशर पाहायला मिळत आहे त्या षटकाराने. मात्र आपण पाहतोय गोलंदाजाने काहीस वेगळं करण्याचा प्रयत्न विरीक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रयत्नात लाईन मिस केली जाते. ऑफस्टिकच्या बरीचशी बाहेरची लाईन शफल जरूर झाले होते परंतु फॉलो करण्याचा प्रयत्नात काहीसा शरीरापासून दूरवर ठेवण्याच्या प्रयत्नात आपण पाहतोय बरीचशी बाहेरची लाईन आपल्याला पाहायला मिळाली डाव्या यष्टीच्या. स्वर चेंडूच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव दाफलकात. धावसंख्या दाफलकावरती 26 या देखील चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी लाज ऑफ फिनिश या ठिकाणी सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तीन षटकारांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आपल्या संघाला मात्र खूप चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम तीन षटकांच्या अखेरीस सचिनने केलंय. 32 धावा दाफलकावरती तर लक्ष समोर असणार आहे ते गोवा क्रमांक एक संघासमोर येणारा नेक्स्ट इनिंग मध्ये सेकंड इनिंग मध्ये ते तब्बल 33 धावांचा 33 रन्स हा टार्गेट. मुंबई 22 संघनायक आले असतील किंवा खेळाडू आले असतील त्या माईकशी संपर्क साधा अन्यथा समोरच्या संघाला बाय दिली जाईल. मुंबई 22 मुंबई 1 आपण देखील आपली संघ आले असतील तर माईकशी संपर्क साधा अन्यथा समोरच्या संघाला बाय दिली जाईल. मुंबई 24 शेवटचा कॉल नसेल तर मुंबई 15 ला बाय दिली जाईल. फिनिशिंग टच साठी सचिनने स्वतःला काहीच बॉटम ऑफ दी ऑर्डर ठेवलं होतं ते का ठेवलं होतं हे मात्र त्याच्या फिनिशने दाखवून दिलं. अंतिम क्षणामध्ये शेवटच्या षटकाचा उपयोग करायचा होता ते मात्र करताना पाहायला मिळाला. तीन षटकार त्याच्या बॅटमधून आणि 22 धावांची नाबाद खेळी सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि शेवटच्या षटकात तब्बल 14 धावा कुठताना आपल्याला पाहायला मिळाला तो सचिन आणि त्याच्याच माध्यमातून 32 धावा टाफल करण्यात धावफलकावरती लगावण्यात यशस्वी ठरले ते पुणे क्रमांक 2 हा संघ. पुणे क्रमांक 2 संघासाठी गोलंदाजी मागवरती आपण पाहतोय. गोलंदाज निलेश सज्ज होता तर स्ट्राइकिंग एंडला गोवा संघासाठी आपण पाहतोय फलंदाज नंदू. प्रभू सज्ज होत आहे दोनसाठी एंडला. लक्ष असेल ते 33 धावांचा अर्थातच 11.00 ची सरासरी गाठावी लागेल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे 10 मिनिटांचा अवधी आहे केवळ लक्षात घ्या ज्यामध्ये ही तीन षटकं कम्प्लीट करायची आहेत. तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय अनुभवतोय ज्याचा आनंद घेतोय सारस्वत कॉपरेटिव्ह बँक त्याचबरोबर कर्मचारी संघटना यांच्या माध्यमातून आयोजित माधव मंत्री चषक 2022 या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला गोवा क्रमांक 1 तर दुसऱ्या बाजूला पुणे क्रमांक 2 या दोन संघांच्या दरम्यान फुलटॉस चेंडू होता कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न
परंतु बॅटच्या आउटर एजला चेंडू ब्रश होतोय. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक डाव ऑफ द मार्क होत आहेत पहिल्या चेंडूवरती फलंदाज नंदू आणि धावसंख्येचा श्रीगणेश होताना पाहायला मिळेल. यावेळी गोवा क्रमांक एक या संघासाठी 33 धावांचं लक्ष, 33 रन्सचं लक्ष असेल या ठिकाणी समोर गोवा क्रमांक एक या संघासमोर. 11 जो आस्किंग रेटेड आहे तो मात्र इथे गाठायचा आहे. लक्षात घ्या पुणे क्रमांक 2 केवळ 10 मिनिटांचा अवधी आहे. कर्णधार पुणे क्रमांक 2 10 मिनिटात आपल्याला 3 षटकं कम्प्लीट करायची आहेत. चांगला फटका पाहायला मिळतो यावेळी मिड विकेट झोन मध्ये खेळून काढला जातोय तुषारच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाजा पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क होताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि पहिल्या चेंडूवरती जेव्हा फलंदाज ऑफ द मार्क होत असतो किंवा कोणताही चेंडू पहिला चेंडू जो मिडल ऑफ द बॅट निघत असतो तेव्हा मात्र त्याला हलकासा कॉन्फिडन्स प्राप्त होतो. यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतो आहे. स्टेप आउट झाले, लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका खेळून काढला गेलाय. कॅच मात्र होऊ शकलेली नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं परंतु दोन धावा काही रोखू शकलेल्या नाहीयेत. या दोन धावाने धाव फलक चालतो. यावेळी 4 या धावसंख्येवरती ज्या प्रकारे स्टेप आउट झाले बॉलच्या पिचिंग पर्यंत आले तदनंतर आपल्याला लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला लॉंग ऑफच्या दिशेने. एक्सटेन्शन ऑफ द हँडचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग. यावेळी स्विच हिट आणि स्विच हिट करत असताना अचूक गॅप इथे भेदून काढला जातो आहे. कव्हर पॉइंटच्या मधला येतो एक लाजॉब चौकार. थँक्यू. या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 8 या धावसंख्येवरती. संघर्ष जरूर पाहायला मिळेल. गोवा संघ देखील सहजासहजी हार मारणार नाहीये कारण की नंदू सारखा फलंदाज त्यांच्याकडे पाहायला मिळतो आहे. यावेळी फ्लिक केला जातो आहे मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. खूप चांगला थ्रो फेकी खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. केवळ एकाच धावरती समाधान मानावं लागेल. राईट हँड लेफ्ट हँडचं एक चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे नंदू आणि तुषार यांच्या माध्यमातून गोवा संघासाठी. आणि हेच त्यांच्यासाठी मदतगार ठरेल या ठिकाणी. गोलंदाजाला इथे मात्र वारंवार लाईन अँड लेंथ चेंज करावी लागते. यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा मोठा फटक्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू टप्प पडताना पाहायला मिळतो आहे परंतु दोन धावा सहजरित्या इथे कम्प्लीट केल्या गेल्यात. एक चौकार आलाय त्यानंतर सिंगल्स डबल्सच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय जो आस्किंग रनेड आहे रिक्वायर रनेड आहे तिथपर्यंत पोहोचलं जाऊ शकतं याची निश्चितच पूर्णपणे जाणीव या दोन्ही फलंदाजांना पाहायला मिळते. आणि त्याच प्रकारची फटकेबाजी धावसंख्या दाफलक्यावरती 11 पहिल्या षटकाच्या अखेरीस. एस डी चे सेकंड ओव्हर घेऊन सज्ज होतील गोलंदाज. यावी टीम बॅकफुटला असताना खूप चांगल्या प्रकारचा पंच पाहायला मिळतोय. लॉंगच्या क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान खेळला गेलेला फटका पा. यावी चेंडू काहीसा हलकासा खाली राहतोय. बॅटच्या बॉटमच्या दिशेने चेंडू ब्रश होताना आपल्याला पाहायला मिळाला. आवश्यक उसळी चेंडूने घेतली नाहीये. काव कॉर्नर झोन असेल मिड विकेट झोन असेल जो टार्गेट वारंवार केला जातोय. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक हे नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कधी जेव्हा अशा प्रकारचे स्ट्रोक खेळले जात असतात तेव्हा मात्र त्याच्या मागे खूप चांगल्या प्रकारची पॉवर झोकली जात येत असते. बॉटम हँडचा खूप चांगल्या प्रकारे इथे उपयोग होतो. आणि त्याच प्रकारचा काहीसा फटके खेळण्याचा प्रयत्न नंदू यांच्या देखील माध्यमातून पाहायला मिळतात. सुधीर गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय या चेंडूला वाडीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव या देखील चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. पा दोन्ही फलंदाज अत्यंत निष्णात असे फलंदाज पाहायला मिळत आहेत. एकमेकांचा खेळ पूर्णतः त्यांना माहीत आहे त्यानुसार वाट पाहत आहेत. खराब चेंडूची चांगल्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव कशा प्रकारे येईल याचा प्रयत्न. धावसंख्येला आकार केवळ दिला जातो आहे आणि निश्चितच जो रिक्वायर रनेट आहे याच्याकडे देखील एक लक्ष त्यांचं जरूर पाहायला मिळत आहे. पहिले दोन चेंडू दोन धावा अर्जित केल्या गेल्यात. धावसंख्या धावफलक्यावरती 13 षटक क्रमांक दुसरा इथे प्रगती पथावरती असताना. या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार. चेंडू हवेत आहे मिड विकेट झोन मध्ये. जाईल सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी मॅक्सिमम
runs on the scorecard. Still there is 11 runs are required for the win. यावी मात्र आता आपण पाहतोय तुषार देखील आपले हात खोलताना पाहायला मिळतात पर अलोंग द कार्पेट खेळला गेलेला फटका खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगला कॉलिंग पाहायला मिळाला इनिशिएटिव घेतला या कॉलिंग मध्ये नंदू यांनी आणि डेंजर एंडला धावत असताना जरूर खूप चांगल्या प्रकारचा ही धाव कंप्लीट केली जाते दोन धावा या शेवटच्या चेंडूवरती येत आहेत दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय अभेद्य अशी भागीदारी ही पार्टनरशिप पाहायला मिळते आहे धाव संख्या दाफलकावरती 24 धावा विजयासाठी आता मात्र आवश्यक आहेत त्या नऊ धावांचं लक्ष सहा चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम सहा चेंडू आणि नऊ धावा गोवा विरुद्ध पुणे चला विनंती असेल थोडी घाई करा दोन्ही संघांना विनंती आहे आमची 10 मिनिटांचा केवळ अवधी आहे खूप चांगल्या प्रकारचा माइंडसेट पाहायला मिळालाय दोन्ही फलंदाजांचा खूप चांगल्या प्रकारचा इंटेंट आणि तेवढाच चांगला अप्रोच आपण पाहतोय ज्या प्रकारे या रन चेसला सामोरे गेलेत एक छोटे छोटे टार्गेट डोळ्यासमोर ठेवलेत ज्या प्रकारचा आस्किंग रेटेड आहे त्यानुसार फलंदाजी केली आहे बॉलच्या मेरिट वरती फटके खेळत गेले आहेत आणि सर्वाधिक इम्पॉर्टंट काम महत्वाचं काम केलं ते म्हणजे कुठल्याही प्रकारचा डॉट बॉल त्यांनी खेळला नाहीये त्याचमुळे काय होईना गोलंदाजांवरती सतत प्रेशर राहिलं काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा गोलंदाजांनी केलाय हलकीची चूक त्यांना होताना पाहायला मिळाली त्याचा मात्र पुरेपूर समाचार न्यू बॉलर नवीन गोलंदाज टीम पुणे सचिन सज्ज होतो यावी शेवटचा षटक सहा चेंडू नऊ धावांची आवश्यकता या चेंडूवरती देखील आपण पाहतोय ऑन द राईज चेंडूला कनेक्ट करण्यात आलाय एक धाव इथे कम्प्लीट एका धाव समाधान मानतील राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन देखील तेवढंच हेल्पफुल ठरलंय टीम गोवा या संघाला चातुर्यपूर्ण अशी फलंदाजी नंदू असेल तुषार यांची असेल परंतु सचिन सारखा गोलंदाज देखील समोर असणार आहे पाच चेंडूंचा काही शिल्लक अजूनही आठ धावांची आवश्यकता एक मोठा फटका या ठिकाणी अनिवार्य असेल परंतु तेवढीच नियंत्रित गोलंदाजी देखील दाखवावी लागेल सचिनला राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना यावी रूम बनवण्याचा प्रयत्न परंतु यष्टीरक्षकाकडून काहीशी चूक पाहायला मिळते या लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे आणि जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा पाहूया काय येईल लेग बाईच्या स्वरूपातील ही धाव येताना पाहायला मिळते पहा यावेळी मात्र नशीब देखील साथ देताना पाहायला मिळत आहे गोवेकरांना परंतु नक्कीच चांगला संघर्ष आणि लढत पाहायला मिळाली आहे हलकासा रूम बनवण्याचा प्रयत्न होता परंतु फॉलो केला सचिनने खूप चांगल्या प्रकारे परंतु नक्कीच आपल्याला म्हणावं लागेल नशीब कुठेतरी यावी तुषार यांच्या सोबत होतं लेग बाईच्या स्वरूपात दिली चार धाव धाव फलकात ऍड होतील 29 धावा दा फलकावरती यावेळी बॅटची आउटसाइड आहे जी पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होईल थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय खूप चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते एक चेंडू एक धाव धावफलकात ऍड होईल धावफलक जातो तो 30 या धावसंख्येवरती तीन चेंडूचा काही शिल्लक आणि तीन धावांची आवश्यकता तीन चेंडू तीन धावांची आवश्यकता विजयासाठी 33 धावांचं एक मोठं लक्ष समोर असताना अंतिम क्षणात आपण पाहतोय तीन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता आहे अजूनही स्टेप आउट झाले हलक्या त्याने चेंडूला पुश केलाय बा फील्ड ग्राउंड डायमेन्शनचा उपयोग केला जातो आहे आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत त्यांचा इथे उपयोग करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र नॉन स्ट्राइकिंग एंडला धाव बाद होताना पाहायला मिळतील ते तुषार दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात फलंदाज बाद होत आहेत एका धावीने धाव फलक जाईल तो यावी 31 या धावसंख्येवरती अजूनही खेळ शिल्लक असेल दोन चेंडूंचा आवश्यक असणारा त्या धावा दोन विजयासाठी जमेची बाजू असेल ती टीम गोवा संघासाठी ते म्हणजे नंदू हे स्ट्रायकिंग एंडला असणार आहेत स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न नंदू यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या प्रयत्नात निश्चितच आपण पाहतो यावी धावबाद होताना तुषारला नॉन स्ट्राइकिंग एंडला चला घाई करायचंय गोवेकर संघ नेक्स्ट पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवून द्यायचा आहे सुशांत सज्ज होतात न्यू बॅटर चला दोन चेंडूचा केशील लग असणार आहे दोन धावांची आवश्यकता विजयासाठी कंपल्सरी चेस असेल हॅलो पंच काय झालं बेल्स बेल्स
शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील विजयासाठी आवश्यक आहेत त्या दोन धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. अत्यंत अटीतटीच्या दिशेने जाणारा हा सामना, रोमांचक सामना आपल्याला ठरताना पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक धाव महत्वाची. तर फील्ड मध्ये काहीसे बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन टू नंदू, स्टेप आउट झाले, चेंडू हवेत आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे कॅच मात्र घेतली जाईल. नंदू बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट, वेगेंड नंबर टू. प्रवीण सर डायरेक्ट मैदानात जायला अलाउड नाहीये, सॉरी सॉरी. न्यू बॅटर मैदानीच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतील प्रणव. आणि आता मात्र बरंच कठीण होऊन बसलेलं समीकरण पाहायला मिळत आहे. जो सामना तीन चेंडू तीन धावांवरती ठेपला होता तो सामना आता मात्र पुन्हा एकदा फिरताना या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळत आहे. दोन विकेट लगातारचे या मॅच मध्ये रंगत चढवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि दोन धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम, त्यामुळे या दोन धावा बनवणं हे अनिवार्य असणार आहे. टीम गोवा या संघाला, कोणता संघ असेल जो तिसऱ्या फेरीत प्रवेश करेल. टीम गोवा एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत, दुसऱ्या बाजूला पुणे क्रमांक दोन, पुणे विरुद्ध गोवा. चला थोडी घाई करायची आहे. पंच विनंती असेल, जो निर्धारित अवधी आहे तो निघत चाललाय. टीम कोल्हापूर विनंती असणार आहे, घाई करा टीम कोल्हापूर, माफ करा टीम पुणे, पुणे क्रमांक दोन. एक चेंडू दोन धावांची आवश्यकता. स्ट्राइकिंग एंडला न्यू बॅटर प्रणव. आणि निश्चितच आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून सचिन, ज्या सचिनने निश्चितच इम्प्रेस केला, प्रभावित केला आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. आणि आता मात्र बॉलिंगच्या माध्यमातून पाहूया शेवटचा चेंडू. स्टेप आउट झाले, बॉलर्स बॅक ड्राइव्ह, एक धाव इथे कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न जरूर होईल. स्ट्राइकिंग एंडला थ्रो आणि इथे मात्र दोन धावा कंप्लीट. नाही नाही नाही, वन शॉट वन शॉट आणि सामना जिंकला जाईल कंपल्सरी चेस या नियमाच्या अंतर्गत. टीम पुणे क्रमांक दोन या संघाच्या माध्यमातून. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. वन शॉट एका बाजूला कधी दुसऱ्या बाजूला, अंतिम राहील सामना बरोबरी सुटला गेला. निर्णय अंतिम राहील, कोणी पंचांची वाद घालू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील. दुसरा रन धावताना त्यांनी वन शॉट डिक्लेअर केलेला आहे, त्याच्यामुळे कुणी पंचांची वाद घालू नका, कोणी पंचांची वाद घालायचा नाहीये. सगळ्या दोन्ही संघ नायकांना विनंती आहे आपला संघ घेऊन बाहेर जायचंय. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे आपण संघ घेऊन बाहेर जायचंय. उत्कृष्ट असा सामना झालेला होता, दोन्ही संघ नायकांना नम्रतेची विनंती आहे. धन्यवाद. यानंतरचा सामना क्षेत्ररक्षणाला उतरायचा आहे. मुंबई टू आपण क्षेत्ररक्षणाला उतरायचं आहे. मुंबई टू, माफ करा मुंबई टू नाही मुंबई थ्री, माफ करा.